जगभरात धुमाकूळ घालणारी कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार याचं उत्तर आता मिळालंय. मार्च अखेर तिसरी लाट ओसरेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढत आहेत देशात तसंच राज्यात. अनेक राज्यांमध्ये कोरोना स्थिती भीतीदायक पद्धतीनं वाढते आहे. मात्र 15 फेब्रुवारीपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होण्याचा अंदाज आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी हे गणितीय पद्धतीनं भाकीत वर्तवलेलं आहे. मार्च अखेरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट ओसरणार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. पाहूया कधी आणि कशी ओसरणार कोरोनाची तिसरी लाट सविस्तरपणे. कधी संपणार कोरोनाची तिसरी लाट, कधी होणार ओमायक्रॉनचा द एंड, तिसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर. दोन वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या COVID-19 व्हायरसनं देशात तिसरी लाट आणली आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो ही तिसरी लाट कधी संपणार, याचं दिलासादायक उत्तर आता समोर आलंय. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारावर कोरोनाची लाट केव्हा संपुष्टात येईल याचा अंदाज व्यक्त केलाय. आणखी एक महिना कोरोनाचा कहर पाहायला मिळेल. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या सर्वोच्च आकडा गाठेल, त्यावेळी देशात 8 लाखांहून जास्त रुग्णसंख्या असेल. 15 फेब्रुवारीपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट व्हायला सुरुवात होईल. मुंबई आणि दिल्लीत पुढच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळेल. ज्या वेगानं कोरोनाची तिसरी लाट पसरली त्याच वेगानं ती परतही जाईल. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत तिसरी लाट ओसरलेली असेल असं भाकीत अग्रवाल यांनी केलंय. ओमायक्रॉनची जी लाट आहे ही इतक्या वेगाने वाढतीय की इथून पुढे त्याच्यामध्ये अनेक प्रकारची म्युटेशन यापुढे येण्याची शक्यता आहे. किंबहुना जगामध्ये असा अंदाज वर्तवला जातोय की इथून पुढे काही वर्ष अशा प्रकारचे वेगवेगळे म्युटंट कोरोना विषाणू येत राहणार आहेत. त्याच्यामुळे या पद्धतीची जे आपण बूस्टर डोस घेतोय असे दरवर्षी आपल्याला घ्यावे लागतील, कारण प्रत्येक लस जी आहे ती त्या त्या वेळच्या म्युटंटसाठी ती उपयुक्त ठरते. नवीन आलेल्या म्युटंटसाठी आपल्याला पुन्हा पुन्हा लस घ्यावी लागेल. मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं शिखर गाठल्याचा दावा कोरोना टास्क फोर्सच्या डॉक्टरांनीही केलाय. मुंबईत कोरोना स्थिर झालाय किंवा घटतोय असं चित्र आहे, पण आठवडाभरात आणखी चित्र स्पष्ट होईल. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनची लाट कोसळली तसंच आपल्याकडेही होईल असा अंदाज आहे. हॉस्पिटलायझेशन वाढणार नाही, केसेस कदाचित खूप वाढतील पण लहर येणार नाही. साऊथ आफ्रिकेत जे झालं तेच भारतात होईल, जास्ती चांगल्या पद्धतीने होईल. साऊथ आफ्रिकेच्या केसेस कोसळल्या तसंच भारताचं होईल, काहीही काळजी करायचं कारण नाही. ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा विषाणू आहे, तो संपल्यावर कोरोनाचा द एंड होईल असं अनुमानही काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. ते खरं ठरावं आणि लवकरात लवकर हे संकट संपावं ही अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 तास.